नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक पॅनकेक शिकवणार आहे आणि नंतर आपण त्याचं डेकोरेशन असं करणार आहोत की त्याच पॅनकेकचे आपण एक थ्री लेअर डेझर्ट म्हणू शकतो किंवा बर्थडे केक म्हणू शकतो असं करून आपण त्याचं प्रेझेंटेशन करणार आहोत। आणि आजचा मी जो तुम्हाला केक शिकवणार आहे त्याच्यामध्ये त्याला ओव्हनची गरज नाही, मैदा नाही, साखर नाही, असं आपण एक हेल्दी केक करण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी मी घेतली पहिल्यांदा म्हणजे 240 ग्रॅम कणिक, आपलं नॉर्मल जे गव्हाचं पीठ ज्याचं आपण चपात्या बनवतो पोळ्या बनवतो ते। त्याचबरोबर मी घेतले 2 अंडी। नेहमी मला सगळेजण डायलॉग बॉक्समध्ये विचारतात की आम्ही जर व्हेजिटेरियन असू किंवा आम्ही अंडी खात असू तर काय करायचं, तर मी सजेस्ट करेन की हे सगळे जे मी इन्ग्रेडियंट्स घेतले ते सगळे तसेच घ्या मायनस अंडी। अंड्याच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून दही घाला बाइंडिंगसाठी आणि बघा तो केक कसा होतोय ते। तर आपण आता सुरू करूया। परत 240 ग्रॅम कणिक, 2 अंडी, 3 केळी नॉर्मल आपली जी हिरव्या सालीची किंवा पिवळ्या सालीची केळी असतात ती, वेलची केळी नाही, 3 केळी, 300 मिलीग्रॅम दूध घेतलंय आपण, 10 ग्रॅम म्हणजेच 1.5 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स। मी याच्यामध्ये गुळाची पावडर घेतली आहे। तुम्हाला जर गुळाची पावडर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडासा गुळ खिसून घेऊ शकता। हे मी 3 टेबलस्पून गुळाची पावडर घेतली आहे। त्याचबरोबर मी 1 टीस्पून कॉफी घेतली आहे, आपली नॉर्मल जी नेसकॅफे असते, नेसकॅफे गोल्ड आहे माझ्याकडे, ती मी कॉफी घेतली आहे, आणि 1 टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे। तर चला तर मग सुरू करूया आपण आपला गव्हाचा केक, पॅनकेक, ज्याचा आपण नंतर डेकोरेशनसाठी जे काही लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे। आपण सुरू करूया। आपण अंडी फेटून घेऊया। केळी, 3 केळी घेतलेत आपण। केळी कच्ची असता का म्हणे, ती थोडीशी जास्त पिकलेलीच, म्हणजे एकदम आपण बनाना ब्रेडसाठी घेतली होती तेवढी ओव्हर राईप नकोय, पण जरा नॉर्मल पिकलेली केळी असली ना की ती जास्त चांगली लागतात। तुमच्याकडे जर हँड मिक्सर नसेल तर ह्याच सगळ्या गोष्टी तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता। मिक्सरच्या पहिल्या स्पीडवरती तुम्ही अंडं पेटून घेऊ शकता डबल होईपर्यंत। त्याचबरोबर मग केळं टाकून परत एकदा मिक्सर फिरवू शकता। आता ह्यात आपण टाकूया ही जी आपण गुळाची पावडर घेतली होती, कॉफी, कोको पावडर, व्हॅनिला एसेन्स। ही जी बेकिंग पावडर आहे ना ती नेहमी पिठात घालावी, तर आपण ही पिठामध्ये घालून मिक्स करून टाकूया बेकिंग पावडर। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी। जर तुम्ही बेकिंग पावडर आणि पीठ एकत्र चाळून घेतलं तरी हरकत नाही। मी आत्ता नवं पाकिट उघडलं होतं त्यामुळे मला चाळायची गरज भासली नाही। बेकिंग पावडर आपण जो मोका फ्लेवर म्हणतो म्हणजेच कॉफी आणि चॉकलेट, तसा ह्या केकला फ्लेवर येणार आहे बोका म्हणजेच कॉफी आणि चॉकलेट। अजून जरा थोडं मला वाटतं एकत्र झालं पाहिजे ते। आता ह्याच्यात आपण दूध घालूया। हे सगळं परत एकदा मी छान मिक्स करून घेतले, साईडला काही राहिलं असेल बाउलच्या तर ते फिरवते आणि मग आपण त्याच्यात पीठ घालूया। बेक करताना डिशला बटर लावतो तसं आता आपण थोडस बटर या पॅनमध्ये टाकायचं। एक लक्षात ठेवा ह्याचे आपल्याला एक्झॅक्टली सेम साईजचे 3 आपण म्हणूया पॅनकेक्स किंवा पोळे करायचे। हे थोडस असं पॅन फक्त हलवायचं, पसरायचं नाही, कारण आपल्याला ते सेम साईजचे 3 करायचे, त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। मला वाटतं आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटं एका साईडला आणि 2 ते 3 मिनिटं एका साईडला असं तो पॅनकेक भाजला पाहिजे।
आपले 3 पॅनकेक्स झालेले आहेत. आता आपण हे गार करायला ठेवूया. तुम्ही असंच मुलांना खायला देऊ शकता, ते अतिशय हेल्दी आहेत, कारण आपण त्याच्यात गव्हाचं पीठ वापरलं आहे, गूळ वापरलेला आहे आणि असे मस्त झालेले पॅनकेक्स आहेत हे. तर आपण ह्याचा एक मस्त डेझर्ट पण ह्याचा बनवू शकतो, एक वेगळ्याच प्रकारचा केक कसा ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 मिलीग्रॅम व्हिपक्रीम. व्हिपक्रीम का वापरते 200 मिलीग्रॅम, पण तुमच्याकडे जर व्हिपक्रीम नसेल तर तुम्ही आपलं नॉर्मल क्रीम आहे त्याच्यात म्हणजे से 200 ml नॉर्मल क्रीममध्ये तुम्ही 50 ते 60 ग्रॅम आयसिंग शुगर घालून ते एकत्रित मिक्स करून तेही वापरू शकता. आय एम युझिंग व्हिपक्रीम. त्याचबरोबर हे 50 ग्रॅम अक्रोड आणि साधारणतः 25 ते 30 ग्रॅम बदाम आहेत, त्याची मी अशी पावडर करून घेतली आहे. कसं लावायचं, कसं डेकोरेट करायचं ते तुम्हाला दाखवणारच आहे. हे थोडेसे चॉकलेट चिप्स आहेत आणि अशा केक डेकोरेशनच्या छोटे छोटे गोष्टी आहेत. तर चला तर मग पहिल्यांदा आपण हे क्रीम व्हिप करून घेऊया. व्हिप क्रीम मध्ये ना ऑलरेडी शुगर असते, त्याच्यामुळे आपल्याला वेगळी शुगर घालावी लागत नाही. तुम्हाला जर व्हिप क्रीम मिळालं आणि तुमच्याकडे जर हँड मिक्सर नसेल तर ते आपण नॉर्मल मिक्सरमध्ये सुद्धा व्हिप करू शकतो, कारण किंवा इव्हन आपली व्हिस्क असते ना, त्याने सुद्धा आपण बऱ्याच वेळ असं खूप ढवळलं तरी पण ते असं घट्ट होऊ शकतं. हे बघा, असं आपण फिरवलं तरी जेव्हा ते पडत नाही, पूर्ण असं बाउल फिरवून सुद्धा याचा अर्थ ते व्हिप क्रीम छान झालेलं आहे आपलं. जरा जो सर्वात मोठा असेल तो आपण खालती लावूया, त्याच्यामध्ये आपण हे क्रीम. इकडनं आपण त्याला तसं हे व्हिप क्रीम लावून घेतलेलं आहे. माझं ड्रॉइंग चांगलं नसल्यामुळे मला वाटतं तुमच्यापैकी बरेच जण माझ्यापेक्षा जास्त बेटर जॉब करतील हे सगळं लावण्याचं. हे बदाम आणि ह्याचे जो कूट केला आहे ना तो असं साईडनी लावत जाऊया आपण आपल्या केकला. वेगवेगळ्या केक डेकोरेशनच्या ह्या गोष्टी मिळतात आपल्याला, माझ्याकडे सुद्धा मिळतात, त्याच मी आणलेल्या आहेत. चॉको चिप्स लावूया. हा असा झाला आपला पॅनकेक साइड झटपट केक. तुम्हाला ओव्हनची गरज नाही, ह्याच्यात मैदा नाही, याच्यामध्ये गूळ आहे आणि असा हेल्थी आणि असा मस्त झालेला केक आहे. मी तो कट करून पण तुम्हाला दाखवणार आहे. एक डेझर्ट म्हणून नक्की तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा नक्की करू शकता. माझी खात्री आहे सगळ्यांना हा नक्कीच आवडेल. कट करून बघूया आपल्याला हा